नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आय टी आय कोचिंग बाय एजीएम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महावितरण या ठिकाणची अप्रेंटिसशिप पदाची जाहिरात। ही जी काय जाहिरात आहे ती आहे इसवी सन 2023 आणि 24 या शैक्षणिक वर्षाकरता या ठिकाणी आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यांकडून शिकाऊ उमेदवारी या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची अर्ज भरत असताना तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल। चला तर मग या जाणून घेऊया। या ठिकाणी बघा, जो काय आपला इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे त्या इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 65 पदाकरिता या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। त्याच्यानंतर जो काय दुसरा ट्रेड आहे आपला तो आहे तार तंत्री म्हणजेच वायरमॅन ट्रेड, यामध्ये 65 पदाची या ठिकाणी जाहिरात आहे। त्याच्यासोबतच सोबत या ठिकाणी संगणक चालक म्हणजेच कोपा या पदासाठी 20 पदांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं आय टी आय पास असणं गरजेचं आहे, त्यासोबतच सोबत तुमच्याकडं 10वी पास असणं गरजेचं आहे। यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमॅन आणि कोपा ट्रेडसाठी असे एकूण 150 पदाकरिता या ठिकाणी धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या ठिकाणी दिनांक 6/12/2023 ते 10/12/2023 या कालावधीमध्ये आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्याकडून अप्रेंटिसशिप या पदाकरता अर्ज मागविण्यात येत आहेत। अर्ज करण्याचा जो काही कालावधी आहे तो आहे 6/12/2023 ते 10/12/2023 या कालावधीमध्ये तुम्ही या पदाकरिता अर्ज करू शकता। मित्रांनो, हा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडं अगोदर अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुमची 100% प्रोफाईल पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमचा EKYC असणं पूर्ण गरजेचं आहे। जर तुमचं जर EKYC झाले नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। त्यासाठी लगेच EKYC पूर्ण करा, त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। या ठिकाणी जी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे ती आहे आपल्या आय टी आयच्या 4 सेमिस्टरच्या एकूण गुणावर। म्हणजेच काय, या ठिकाणी जी संपूर्ण जाहिरात आलेली आहे ती आहे निवड प्रक्रियेमध्ये टोटल मेरिट बेस। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची एक्झाम किंवा इंटरव्ह्यू घेण्यात येणार नाही। निवड यादी जनरेट करत असताना तुमच्या 4 सेमिस्टरच्या सरासरी गुण त्यासोबतसोबत या ठिकाणी जे काय आरक्षण आहे त्या आरक्षणाचा विचार करून या ठिकाणी मेरिट यादी जनरेट होणार आहे। या ठिकाणचे जागे भरत असताना जागे कमी किंवा जास्त किंवा जाहिरात रद्द वगैरे करण्याचे सर्व अधिकार धाराशिव म्हणजेच काय उस्मानाबाद महावितरण पालिकेनुसार यांनी आपल्या स्वतःकडं राखीव ठेवण्यात आलेले आहे। ही संपूर्ण भरती प्रक्रिया मेरिट बेसवर असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिफारस या ठिकाणी चालणार नाही। जर असे जर कोणी करत असेल तर त्या उमेदवाराला भरती प्रक्रियेतून रद्द करण्याचा अधिकार यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे। जे काही उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये पात्र होतील त्यांची निवड यादी दिनांक 20/12/2023 रोजी जो काही यांचं कार्यालय आहे धाराशिवचं, यांचं जो काही कार्यालय आहे यांच्या नोटीस बोर्डावर या ठिकाणी लावण्यात येईल। जर तुमची जर निवड यादी या ठिकाणी होत असेल तर तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल कार्यालयाअंतर्गत तुम्हाला त्यांच्या नोटीस बोर्डवर त्यांच्या याद्या दिनांक 20/12/2023 तुम्हाला पाहावयास मिळेल। ज्या कोणाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्यांनी या ठिकाणी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर अप्लाय केल्याच्या नंतर यांचं जे काय ऑफिशियल कार्यालय आहे ते धाराशिव या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज आणि आवश्यक असे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहे। मित्रांनो, या ठिकाणी यांनी स्पष्ट असं उल्लेख केलेला आहे की कुठल्याही उमेदवारांनी दूरध्वनीद्वारे यांना संपर्क करू नये। त्याच्यानंतर बघा, जी काही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर तीमध्ये बघा धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांसाठी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी यांनी अगोदरच स्पष्ट असं केलेले आहे की या ठिकाणी फक्त आणि फक्त धाराशिव या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीच या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा आहे, बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवारांनी फॉर्म यांनी अप्लाय करता या ठिकाणी येणार नाही। ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचा आहे त्यावेळेस बघा या ठिकाणी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म अप्लाय करता येईल। यामध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला त्याची प्रिंटआउट त्यासोबतसोबत तुमचे शैक्षणिक कागदपत्र यांचा संच याच्या ऑफिशियल कार्यालय या ठिकाणी धाराशिव या ठिकाणी नेऊन तुम्हाला जमा करायचे आहेत। सदरील फॉर्म तुम्ही दिनांक 6/12/2023 ते 10/12/2023 या कालावधीमध्ये भरू शकता। फॉर्म भरत असताना काही अडचण आल्यास तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता। धन्यवाद।